हेल्मेट का घातले नाही तुम्ही ते कान खराब होता, केस खराब होतात होतात पुन्हा त्याच्यामुळे तर तुमचं म्हणणं आहे की हेल्मेट घातल्यामुळे तुमचे हे, हेअरस्टाईल खराब होते कान खराब होते चेहरा झाकला जातो मित्रांनो लोकांचे असे खूप सारे गैरसमज आहेत की हेल्मेट मुळे त्यांचा चेहरा झाकला जातो कान दबले जातात स्त्रियांचं असं म्हणणं आहे की त्यांचे अलंकार दाबले जातात त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो तर हे आहे ना गैरसमज आहे हेल्मेट तुम्ही जर योग्य प्रकारे निवडले तुमच्या डोक्याच्या साईजचे निवडले तर असं काहीही होत नाही तुमचा कानही दाबले जात नाही आणि तुम्हा तुमच्या चेहऱ्यामध्ये हवा पणही खेळती राहते हवेचे संचार पण होते तुमच्या डोक्यामध्ये तर आपण आता हे बघितले की बरेच जण हेल्मेट न घालण्याचे काय काय कारणे आहेत तर आता हे समजून घेऊ आपण की हेल्मेट आपण का घालावे पण जेव्हा पण आपण मोटरसायकलवर म्हणा किंवा दुचाकी वाहन चालवत असताना आपण हे हेल्मेट कंपल्सरी घातली पाहिजे फक्त डायव्हरने नाही तर जो डायवरच्या मागे जो बसलेला आहे डायवर आणि पिलियन ह्या दोघांनी पण हेल्मेट हे परिधान केलेच पाहिजे हेल्मेट घातल्याने काय होते जेव्हा पण तुमचा द दुचाकी वाहन चालवताना ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस तुम्ही स एखाद्या वाहनावर म्हणा किंवा साईडला जाऊन पडतात तुमच्या डोक्याला इजा होतात त्यामुळं जे अपघाताचं जे प्रमाण असते किंवा तुमच्या डोक्याला जे मार लागते ते मार हे हेल्मेट हे ना शोषून घेते म्हणजे हेल्मेट जे मार आहे ते स्वतः त्याच्या हेल्मेटवर घेते आणि तुमचं डोकं हे सुरक्षित राहतं म्हणून अपघातामध्ये तुम्ही हेल्मेट हे वापरलंच पाहिजे आणि यामुळे तुमचा जीव पण वाचू शकतो चला तर आता मी तुम्हाला दाखवतो की हेल्मेट न घातल्याने जेव्हा तुमच्या रस्त्यावर अपघात होतो त्यावेळेस काय होते